दिवाळी आली दिवाळी आली अभंग स्नाची वेळ झाली आपल्याला माहीतच आहे दिवाळी अगदी काही दिवसातच आलेली आहे नमस्कार मंडळी विशेष ज्ञान विभूतीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे दिवाळीची संपूर्ण माहिती सोबतच दिवाळी पाडवा नरक चतुर्दशी धनत्रयोदशी आणि भाऊबीज याची संपूर्ण माहिती सोबतच गाय गोंधन काय असते याची माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू दिवाळीची सुरुवात होते ही वसुबारस या दिवसापासून वसुबारस या दिवसाला अश्विन महिन्यातील कृष्ण द्वाद द्वादशी म्हणतात किंवा गोत्सव द्वादशी म्हणून ही साजरी केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला खूप महत्त्वाचे स्थान आहे आपल्याला माहीतच आहे म्हणून या, या दिवशी घरातील सर्व गाई आणि त्यांचे वासरं किंवा वासरं नसेल तर गाई यांची पूजा केली जाते वसुबारसचा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तोसुद्धा तुम्ही पाहू शकता थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये वसुबारसची माहिती अशी पा पाहणार आहे की या दिवशी वसु आणि गाय म्हणजेच वासरासहित गायीची पूजा केली जाते गाईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि गाईला या दिवशी स्वच्छ आंघोळ वगैरे घालून तिची पूजा अर्चा केली जाते आणि तिचे पूजन केल्यानंतर तिला नैवेद्य के दिला जातो आणि तिचा आशीर्वाद घेतला जाते अशा प्रकारे या दिवशी वसुवारस पूजा केली जाते त्यानंतर येते धनत्रयोदशी धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी येते या दिवशी देवाचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला होता म्हणून या दिवसाला धन्वंतरी म्हणतात किंवा धनत्रयोदशी म्हणतात म्हणून या दिवशी धन्वंतरी या देवाची पूजा केली जाते सोबतच लक्ष्मीची पूजा केली जाते दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून ओळखला जातो या दिवशी व्यापारी वर्ग आपले हिशोबाच्या वह्या असतात त्यांचे पूजन करतात आणि या दिवसापासून नवीन सुरुवात करतात या दिवशी लक्ष्मीचे पूजन करून आपल्या वह्या पुस्तकांना हळद कुंकू गंध फुलं वाहून अक्षदा वाहून या दिवशी नवीन व्यापाराची सुरुवात करतात हा दिवस व्यापारी वर्गासाठी तसेच सोनारासाठी हा दिवस शुभ असतो म्हणून ते या दिवशी शुभ कामं करतात त्याचबरोबर या दिवशी घरातील सर्व दागदागिने तिजोरीच्या बाहेर काढून ते स्वच्छ केले जातात आणि परत त्याला त्याचे पूजन करून ते तिजोरीमध्ये ठेवले जाते या दिवशी धन्वंतरीच्या दिवशी नवीन कपडे नवीन अलंकार खरेदी केल्यास ते अतिशय शुभ मानले जाते म्हणून या दिवशी काहीतरी नवीन वस्तू घेतल्या जाते सोन्याच्या गाडी घर म अशा काही काही नवीन वस्तू घेऊन या दिवशी नवीन सुरुवात करतात तसेच वसुबारसपासून दिवे लावण्याची प्रथा आहे वसुबारसला दिवे लावले जातात त्याचबरोबर धन्वंतरीच्या दिवशी तेरा दिवे लावले जाते आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपूर्ण घरामध्ये आणि घराच्या बाहेर अंगणामध्ये दिवे लावले जाते धन्वंतरीच्या दिवशी तेरा दिव्याचं महत्त्व आहे कारण अश्विन महिन्यातील हा तेरावा दिवस असतो म्हणून या दिवशी तेरा दिवे लावण्याची प्रथा आहे ती दुकानांमध्ये पण तेरा दिवे लावतात आणि घरामध्ये पण तेरा दिवे लावल्या जाते आणि संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन करून मंत्रजाप केले जातात आणि यांची पूजा केली जाते त्यानंतर येतो नरक चतुर्दशीचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस या दिवशी सोमवती अमावस्या आहे आणि ती अमावस्या सुरू होते सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी तर ती मंगळवारी संपते म्हणजेच पंचवीस ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजून अठरा मिनिटांनी आणि या दिवशी लक्ष्मीपूजनाची शुभ वेळ राहणार आहे संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी ते रात्री आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत या काळामध्ये लक्ष्मीपूजन करून घ्यावे आता लक्ष्मीपूजनाची संपूर्ण विधी आपण या व्हिडिओमध्येच बघू लक्ष्मीपूजनामध्ये दे सर्वप्रथम देवासमोर चौरंग किंवा पाठ ठेवून त्या रांगोळी काढावी आणि त्यानंतर त्यावर एक चांगला कापड नवीन कुरा ठेवावा कापड फक्त लाल कलरचा किंवा सोनेरी कलरचा ठेवावा कोणत्याही कलरचा कापड ठेवू नये काळा तर अजिबात ठेवू नये चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी तांदूळाची रास ठेवावी आणि त्या राशीची प्रतिमा तयार करावी लक्ष्मीची आणि त्यानंतर त्याच्या प्रतिमेच्या वरच्या बाजूस एक कलश ठेवावा त्या कलशामध्ये हळद कुंकू टाकून अक्षता टाकून एक रुपयाचं नाणं टाकावं आणि त्यामध्ये आंब्याचे किंवा विड्याचे पाणी ठेवून त्याच्या मध्यभागी नारळ ठेवावं आणि नारळाची शेंडी ही वरच्या बाजूस ठेवावी तसेच पूजेमध्ये गणपती लक्ष्मी आणि कुबेर यांच्या मूर्त्या ठेवाव्या किंवा फोटो ठेवावे कि त्यानंतर छोटे मडके ज्याला आपण मापले म्हणतो ते पाच देवी ठेवून त्यामध्ये लाया आणि बत्ताशे टाकून त्यावर दिवे लावावे पाच आणि सर्वांची पूजा करून त्याला अक्षत आणि कुंकवाचे टिके लावून फुलं वाहून त्याची पूजा करावी आणि त्यानंतर घरातील दागदागिने पैसे महत्वाच्या वस्तू या पूजेमध्ये ठेवल्या जातात त्या आपण ठेवाव्या त्याचप्रमाणे लक्ष्मीला कोरी साडी आणि शृंगाराचं साहित्य हे पूजेत ठेवावं सोबतच साबण तेल तसेच नवीन साबण नवीन तेल नवीन अत्तर हे सर्व नवीन सामान आपण पूजेमध्ये ठेवतो जे आपल्या रोजच्या उपजीविकेमध्ये आवश्यक असतं ते सर्व नवीन साहित्य हे पूजेमध्ये आजच्या दिवशी ठेवलं जाते तसेच तिजोरीतील पैसे या दिवशी पूजेमध्ये आवर्जून ठेवले जातात तसेच घरातील जे नाणे असतात ते पूजेमध्ये ठेवले जाते आणि पूजेमध्ये झाडू हा अवश्य ठेवावा छोटा का होईना पण पूजेमध्ये या दिवशी झाडूची पूजा नक्की करावी त्यानंतर घरी केलेला हा नैवेद्य लक्ष्मीला दाखवावा कुबेराला आणि गणपतीला दाखवावा सोबतच घरी जे फराळाचं केलं असेल आणि प्रसाद म्हणून स्वीट मिठाई किंवा घरातील साखर खोबरेसुद्धा आपण प्रसाद म्हणून वाटू शकतो तो प्रसाद म्हणून ठेवावा आणि त्यानंतर लक्ष्मीची आरती करून सर्व घरामध्ये आणि अंगणामध्ये दिवे लावावे अशा प्रकारे लक्ष्मीपूजन हे आ, संपन्न होते आणि लक्ष्मीपूजनाची साधी विधी आहे आपल्याला जर ब्राह्मणाकडून करून घ्यायची असेल तर ते सुद्धा आपण करून घेतो पण या दिवशी शक्यतो सर्व आपल्या घरीच लक्ष्मीपूजन साध्या सोप्या पद्धतीने करतात त्यानंतरचा दिवस येतो हा अभंग स्नान आणि गाईगोंधनाचा हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दुसरा दिवस असतो या दिवशी घरातील सर्व लहान मुलांची अभंग स्नान म्हणून आंघोळ करून दिल्या जाते उठण्याने आंघोळ करून दिल्या जाते म्हणून याला अभंग स्नान म्हणतात आणि त्यानंतर या छोट्या मुलांना फराळाचं दिलं जाते तसेच या दिवशी गाईगोंधन केले जाते गाईगोंधन म्हणजे या दिवशी गाईची पूजा केली जाते आणि तिला नैवेद्य देऊन तिची आरती केल्या जाते दिन दिन दिवाळी गाईमशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा बापाचा दे माई खोबऱ्याची वाई वाटी वाघाच्या पाठी घालीन काठी अशा प्रकारे हे लक्ष्मीपूजन केले जाते यालाच गोवर्धन पूजा असे सुद्धा म्हणतात अभंग स्नान का करावे कशासाठी करावे याचे महत्त्व याचा व्हिडिओ आपण स्पेशली एक बनवू अभंग स्नानाचे आयुर्वेदानुसार खूप महत्त्व आहे आपल्या शरीरासाठी अभंग स्नान खूप महत्त्वाचं आहे त्या त्यासाठी दिवाळीमध्ये अभंग स्नान केले जाते त्यानंतर येतो बलिप्रतिपदा किंवा भाऊबीजीचा दिवस आपल्याला भाऊबीज माहीतच आहे भाऊबीजीचा दिवस किती महत्त्वाचा असतो तर या दिवशी आपण भावाला आंघोळ घालून छोटा असला तर आपण त्याला आंघोळ घालतो आणि त्याला अक्षवण करून त्याला टि टिळा लावून त्याला फराळाचं दिल्या जाते आणि त्याला ओवाडणी घातल्या जाते हे भाऊ आणि बहिणीचं अतूट नातं कायम राहावं असंच टिकून राहावं यासाठी भाऊ हा आपल्या बहिणीला आशीर्वाद देतो आणि ही भावाचा आशीर्वाद घेत असते अशा प्रकारे दिवाळी हा सण आपण पाच दिवस साजरा करतो पण तो आठवीपासून सुरू होतो पण तसा पाच दिवस आपण तो साजरा करत असतो तर आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू तोपर्यंत टेक केअर